त्यासाठी आपल्याला नेहमीप्रमाणे बॅक साईड काढून घ्यायची आहे. आपण 38 साईजचा बॅक काढूया, म्हणजे 38 साईज मध्ये मी बॅक साईड काढून दाखवते. 38 आता याची उंची जी आहे, लेंथ आहे 14.5 प्लस हाफ इंच याच्यामध्ये ॲड करायचं आहे. त्यानंतर मुंडा खोली आहे 5.25. नेहमी आपण जे मेजरमेंट काढतो बॅक साईडचं तेच तसंच सेम मेजरमेंट काढायचं आहे. आणि नंतर त्याच्यावर प्रिन्सेस कटचे मेजरमेंट्स टाकायचे. तर या लाईनवर छातीचा चौथा भाग, 38 चौथा भाग 9.5 प्लस 10.5 आणि याची कंबर आहे 34 चौथा प्लस 8.5 प्लस 10 दोन्ही सेम येत आहे. आणि हे जे आहे हे मार्जिन ठेवूया, जेवढं उरलंय तेवढं मार्जिन मध्ये देऊया. याचा मागचा गळा आहे 10 इंचाचा, त्याचा शोल्डर आपण किती घेणार 5.25 इंच. साडेचारचा मध्ये 2.25 प्लस 1 इंच आतमध्ये. आणि हा मुंड्याचा आकार द्यायचा आहे. हा झाला मागचा मुंडा, हा झाला मागचा भाग. आता आपल्याला प्रिन्सेस कटमध्ये कसं करायचं आहे, मागचा भाग तुम्हाला वेगळा करावा लागेल आणि पुढचा भाग वेगळा काढायचा आहे. कारण का, आता हा मागचा भाग झाला, आता असाच हाच पुढचा भाग काढायचा, पुढच्या मुंड्याचं मार्किंग करायचं इथे. आणि प्रिन्सेस कटमध्ये आपल्याला या सेंटर लाईनपेक्षा पुढे थोडंसं माप वाढवावं लागतं, त्यामुळे हा पेपर जो खालचा पेपर ठेवला होता तो थोडासा बाहेर काढते. 1-2 इंच आपल्याला माप लागणार आहे एक्स्ट्राचं. ही सेंटर लाईन आहे, ही मार्क करून घ्यायची म्हणजे आपली चुका होणार नाही. सेंटर लाईन मार्किंग करून घेतली. आता याची शोल्डर पट्टी किती घ्यायची आहे, 3 इंचाची घेतली. त्यानंतर हे किती उरले, 2.25 इंचाचं गळा रुंदी घेतली आहे. आणि पुढचा गळ्याचं मार्किंग 7.5 इंचाचं करून घ्यायचं आहे. आता हा पुढचा गळा मार्किंग करून घ्यायचा आहे. हा झाला पुढचा गळा. आता इथून ही जी सेंटर लाईन आहे, आता प्रिन्सेस कटचं माप चालू होतं, एक लक्ष द्या. आता ही जी सेंटर लाईन आहे, सेंटर लाईनपासून 2 इंच मार्क करायचं. हे 2 इंचाचीच पट्टी आपण काढली आहे. हे 2 इंच पुढे घेतलं की हे गळ्याला अशा पद्धतीने जॉईन करून टाकायचं आहे. गळ्याला हे जोडून घेतलंय. आता 38 छातीचा टक्स पॉईंट आहे 10.5 इंच. 10.5 प्लस 11 अर्धा म्हणजे 11 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. टक्स प्लॅन पॉईंट प्लस 1/2 इंच मार्क केलंय. आता या पॉईंटपासून, म्हणजे ही जी लाईन छेदली जाते या पॉईंटपासून, छातीचा 10वा भाग प्लस 1/2 इंच घ्यायचा. 38चा 10वा भाग 3.8 प्लस 1/2 घ्यायचं, म्हणजे 4.25. 10th पार्ट ऑफ चेस्ट प्लस 1/2 इंच त्याच्यामध्ये ॲड करायचं. आणि इथे एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. त्यानंतर हा जो पॉईंट आहे, इथून 1.25 इंच वरती घ्यायचं आहे. 1.5 ते 1.25 इंच तुम्ही घेऊ शकता. आणि इथून ते इथपर्यंत परत 1.5 ते 1.25 इंच सेम घ्यायचं. आता हा पॉईंटपासून इथे जोडून टाकायचं आहे. आणि ह्या पॉईंटपासून इथे व्ही शेपमध्ये आपल्याला हे असं जोडायचं आहे. आता ह्यानंतर इथे टक्स द्यायचं आहे, इथे 1.5 इंचाचा टक्स द्यायचा आहे. सगळ्यांना कंपल्सरी जे मेजरमेंट जसे सांगितले, इथे 2 इंच घ्यायचे तर सगळ्या मापांसाठी हे 2 इंचच घ्यायचे. इथे हा टक्स घ्यायचा तर हा 1.5 इंचाचाच टक्स घ्यायचा आहे. जर मापामध्ये बदल झाला तर 1.25 इंचाचा टक्स घ्यायचा आहे, अदरवाईज 1.5 इंचाचाच घ्यायचा आहे. जर आपण कमरेत जर 1.5 इंच मिळवलं तर इथे 1.5 इंचा टक्स द्यायचा. कमरेत जर 1.25 किंवा 2 इंच मिळवला असेल तर इथे 2-2 इंचाचा टक्स द्यायचा. हे पूर्ण टक्स जोडून टाकायचा. हा टक जोडल्यानंतर इथून मुंड्याच्या कुठल्या भागापासून ह्या पॉईंट, म्हणजे इथून थोडंसं खाली, खूप आतमध्ये पण नाही पण इथे आपल्याला इथून जोडायचं आहे. ही लाईन थोडीशी वरती वाढवते
आणि या पॉईंटपासून अशा पद्धतीने आपल्याला प्रिन्सेस स्कर्टची लाईन जोडायची, मुंड्यापासून पुढच्या मुंड्यापासून अशी या पॉईंटला जोडलेली. आधी काय केलं आपण, एक सिंपल बेस काढून घेतला मागचा भाग, त्यानंतर या सेंटर लाईनपासून 2 इंच पुढे वाढवलं, ते गळ्याला जोडून टाकलं. नंतर टक्स पॉईंट प्लस 1/2 इंच घेतलंय, ती आडवी लाईन ड्रॉ केली. याच लाईनवर 10th पार्ट ऑफ चेस्ट प्लस 1/2 इंच घेऊन तिथे एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली आहे. नंतर इथून 1.25 इंच आणि इकडून 1.25 इंच घेऊन हा व्ही शेपमध्ये जोडला आहे आणि इकडे 1.5 इंचाचा टक्स दिला आहे. हा टक्स असा मार्क केल्यानंतर ही जी प्रिन्सेस कटची लाईन आहे ती आर्म होलला इथे जोडायची आपल्याला. बस एवढंच प्रिन्सेस कट आहे. आता हे कसं कट करायचं ते दाखवते. आधी बाहेरचा सगळा भाग कट करून घ्यायचा आपल्याला. हे मार्जिन आहे, आपल्याला हे नाही कट करायचं. हा पुढचा मुंडा कट करते. म्हणजे बघा, आपला हा फक्त पुढचा भागच झालाय, मागचा भाग वेगळा तुम्हाला इथे काढावा लागेल. हा झाला आपलं कट करून, हा जो खालचा व्ही शेप आहे तो पण कट करून टाकायचा. आणि हा जो टक्स आहे हा अशा पद्धतीने टक्स काढून टाकायचा आपल्याला. आणि ही सेंटर ही लाईन सुद्धा कट करायची. अशा पद्धतीने आपला हा प्रिन्सेस कट तयार झालेला आहे. आता हे कापडावर ठेवताना इथे आपल्याला 1/2 इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे आणि या भागावर पण 1/2 इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे. हा पुढच्या प्रिन्सेस कटचे 2 भाग झाले. मागचा भाग काढताना नेहमीप्रमाणे काढायचा. मागच्या भागाला असा कट नसतो, मागचा भाग प्लेनच असतो, फक्त पुढच्या भागाला हा प्रिन्सेस कट असतो. आता हा शिवल्यानंतर इथे बरोबर अशी कटोरी आपोआप तयार होईल आणि खाली आपल्याला योग पट्टी लावायची. आता हा योग कसा काढायचा, नेहमीप्रमाणे नाही काढायचा हा योग, तर खूप सोपा आहे हा. इथून वरती 4.5 इंच घ्यायचे, हे सगळ्यांना कंपल्सरी. कुठलीही 28 ते 44, 43 पर्यंत कुठलीही साईज असेल तरी सुद्धा त्या मापाला 4.5 इंचच घ्यायचं. उभं 4.5 इंचाचं माप घेतलंय आणि हे इथून जे आहे कमरेचा 1/4 भाग प्लस 2 इंच, 1/4 ऑफ वेस्ट प्लस 2 इंचेस त्याच्यामध्ये ॲड करायचं. आपली वेस्ट आहे 34 आहे, चेस्ट साईज 38 आहे, तर कंबर किती आहे 34चा 1/4 म्हणजे 8.5, 8.5 आहे. 34 ते 1/4 भाग 8.5 प्लस 2 म्हणजे 10.5. 10.5 मार्किंग केलं आहे. बस ही झाली योगपट्टी. आता ही जी आहे ही आपल्याला जॉईन करताना अशी फोल्ड करून जोडायची, म्हणजे एवढी मोठी योगपट्टी येणार नाही, ती अशी फोल्ड करून जॉईन करायची. म्हणून ही घेतानाच आपण 4.5 इंचाची घेतो, 1/2 इंच शिवण्यात जातं आणि असं फोल्ड करून म्हणजे 2 इंचाची तयार पट्टी तयार येते. आता ही कट करायची. ही झाली आपली योगपट्टी. आणि हा प्रिन्सेस कटचा पुढचा भाग, मागचा भाग नेहमीप्रमाणे येणार. स्लीव्ह सुद्धा नेहमीप्रमाणे कुठला पॅटर्न पाहिजे तशी तुम्ही काढू शकता. प्रिन्सेस कटचं कटिंग झालेलं आहे आपलं. 28 साईजपासून 44 साईजपर्यंत सगळे पेपर कटिंग तुम्ही करा, म्हणजे जेवढी प्रॅक्टिस होईल तेवढं तुमच्या डोक्यात जास्त लवकर लक्षात बसेल. पुन्हा भेटूया, तोपर्यंत हॅव अ नाईस डे.